नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टॉक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला दररोज गव्हर्मेंट जॉबच्या ज्या काही वेकन्सीज आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा वेकन्सी तुम्हाला वारंवार मिळण्यासाठी तुम्ही आपल्या मराठी मरा मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पोहोचतील ठीक आहे तर चला तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एक वॅकन्सीज आलेली आहे जी एका युनिव्हर्सिटीमध्ये आहे ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर बघा मित्रांनो या युनिव्हर्सिटीचं नाव आहे कलिंगा युनिव्हर्सिटी जी की तामिळनाडूमध्ये आहे तर यासाठी काय काय वेकन्सी आलेल्या आहे ते आपण डिस्कस करू चला तर मित्रांनो बघा यामध्ये आपल्याला या ठिकाणी एवढ्या साऱ्या वेकन्सी ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील तरी आपण वेकन्सी सगळ्या काय वेकन्सी आहेत त्या आपण डिस्कस करू याच्यामध्ये ठीक आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा बघा प्रोफेसरची वेकन्सी आहे याची सगळ्याची लोकेशन जी आहे ना मित्रांनो ती रायपूर छत्तीसगडमध्ये एक गव्हर्मेंट जॉब आहे सरकारी नोकरी आहे जर तुम्हाला या ठिकाणी गव्हर्मेंट जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की अप्लाय करू शकता ठीक आहे प्रोफेसर आहे असोसिएट प्रोफेसर आहे प्रोफेसरसाठी तुम तुमच्याकडे पी एच डी डिग्री पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे पंचावन्न टक्के मार्क तुम्हाला यामध्ये पाहिजे ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला दहा वर्षे एक्सपिरियन्स पाहिजे तर आपल्यासाठी यामध्ये कुठल्याही बघा मित्रांनो रायपूर ते असिस्टंट प्रोफेसरची एक पोस्ट आहे की जी रायपूर छत्तीसगडमध्ये आहे याच्यामध्ये डिपार्टमेंट कुठल्या डिपार्टमेंटसाठी आहे बघा फार्मसी लॉ मॅनेजमेंट आणि कॉमर्स इंटेरियर डिझाईन सिव्हिल इलेक्ट्रिकल ठीक आहे यांच्यासाठी वेकन्सी आलेली आहे आणि याच्या याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे आहे आणि यासाठी नेटची जी डिग्री आहे ती तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे यासाठी एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे आणि रिक्वायर्ड काय बघा गुड सब्जेक्ट नॉलेज प्रेझेंटेबल गुड टीचिंग स्किल रिसर्च पब्लिकेशन ठीक आहे म्हणजे एखादं रिसर्च पब्लिकेशन असावं आणि तुमचं सब्जेक्ट नॉलेज आहे ते थोडंसं चांगलं असावं नंतर या ठिकाणी बघा ह्युमन रिसोर्सेस म्हणजे एच आर एच आरसाठी आहे त्या देखील तुम्हाला क्वालिफिकेशनची जी गरज आहे ती एम बी ए विथ एच आरची आहे आणि या ठिकाणी एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला अनुभव देखील दोन वर्षाचा या ठिकाणी अनुभव तुम्हाला मागितलेला आहे तर थोडंसं आपण खाली जाऊ तर या ठिकाणी तुम्हाला बघा असिस्टंटची पोस्ट आहे त्याला तुम्हाला तुम्हा, तुमचं तुम्हा तुम्हा एम बी ए क्वालिफिकेशन पाहिजे आहे कमीत कमी पाच वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहिजे आहे ठीक आहे नंतर जी पोस्ट आहे जी ट्रान्सपोर्ट ती त्या त्या ते त्या ठिकाणी देखील तुम्हाला असिस्टंटची पोस्ट आहे ठीक आहे नंतर त्यासाठी ग्रॅज्युएट फक्त आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएटची गरज आहे यासाठी देखील तुम्हाला बघा मित्रांनो एका वर्षाचा अनुभव या ठिकाणी आवश्यक आहे जर अनुभव नसेल तरी तुम्ही अप्लाय करा अप्लाय करायला करायला आपल्याला काही खर्च येत नाही ठीक आहे आता या ठिकाणी बघा नंतर थोडंसं खाली जेव्हा तुम्ही आला तर कम्प्युटर ऑपरेटर डेटा एंट्री ऑर एम आय एस या डेटा ऑपरेटरचे पोस्ट याला ठिकीन याला देखील तुम्हाला ग्रॅज्युएटची गरज आहे एका वर्षाचा अनुभव या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे या ठिकाणी तुमच्याकडे जे स्किल हा आवश्यक आहे ते आहे गुड डाय टायपिंग स्पीड अँड स्पीड मतलब म्हणजे तुमचं टायपिंग स्पीड आणि स्पीड स्किल आणि स्पीड दोन्ही चांगलं पाहिजे ठीक आहे गुड नॉलेज इन ॲडव्हान्स एक्सेल म्हणजे एक्सेलचं देखील नॉलेज तुमच्याकडे हवं आहे नंतर आहे अकाउंट अकाउंटमध्ये देखील तुम्हाला असिस्टंटची पोस्ट आहे ग्रॅज्युएशन तुम्हाला कंप्लीट असायला पाहिजे आणि एका वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला काय प आवश्यक आहे तर बघा अकाउंटिंगचं नॉलेज पाहिजे टॅली झालेलं पाहिजे एम एस ऑफिस झालेलं पाहिजे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी व्हायला पाहिजे नंतर इंटरनॅशनल इंटरनॅशनलसाठी तुम्हाला कोऑर्डिनेशनची पोस्ट आहे या ठिकाणी देखील तुम्हाला ग्रॅज्युएशन गरजेचं आहे एका वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आणि गुड कमिशन स्किल पाहिजे आणि एम एस ऑफिसचं ज्ञान तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे नंतर ॲडमिनिस्ट्रेशन या ठिकाणी देखील असिस्टंटची पोस्ट आहे नंतर ग्रॅज्युएट तुम्हाला हवं हो, पाहिजेल आहे नंतर एका वर्षाचा अनुभव लागेल आणि गुड कम्युनिके बघा मित्रांनो आजकाल आपण म्हणतो की वि बोलणाऱ्याचे चणे विकतात म्हणजेच म्हणजेच काय मित्रांनो जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर तुम्हाला कोणी जॉबवरती नक्की घेईल ठीक आहे तर या प्रत्येक ठिकाणी बघा गुड कम्युनिकेशन स्किलची तुम्हाला आवश्यकता हो आहे त्याचबरोबर एम एस ऑफिसचं देखील या ठिकाणी तुम्हाला नॉलेज पाहिजे आणि हा जो आहे तो आहे टेल काउन्सलर म्हणजे मार्केटिंगसाठी त्यासाठी देखील तुम्हाला ग्रॅज्युएटची आवश्यकता आहे या ठिकाणी एका एक्सपिरियन्स एक मागितलेला आहे अनुभव पण जर तुम्ही फ्रेशर असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता तर या ठिकाणी बघा रिक्वायर्ड स्किल कुठला आहे तर एक्सलेंट कम्युनिकेशन गुड नॉलेज ऑफ एम एस ऑफिस आणि प्रेझेंटेबल आता या ठिकाणी भाषा सांगितलेल्या आहे जर तुम्हाला हिंदी येत असेल उरी येत ता असेल तामिळ मल्याळम आता आपण मराठी तर मराठी पण इथं तुम्हाला दिलेलं आहे ठीक आहे तर जर तुम्हाला मराठी चांगले येत असेल तर तुम्ही या पोस्टसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो अशाच प्रकारची जर वेकन्सी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील होत असतात तर तर अशा प्रकारच्या वेकन्सी तुम्हाला वारंवार माहिती मिळण्यासाठी तुम्ही आपल्या मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक बटनही नक्की आणि लाईक आपल्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा आणि त्याचबरोबर शेजारी असणाऱ्या बे लायकनवर देखील नक्की हिट करा कारण जसे मी व्हिडिओ अपलोड करेन तसं तुमच्याबरोबर नक्की येऊन पोहोचतील ठीक आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो आता या यापुढे जाऊया थोडं आपण या ज्या पोस्ट त्याला अप्लाय कसं करायचं जर याच पेज तुम्ही पुढं आला याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जाऊन तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता तर हि जे बघा अप्लाय जो ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अप्लाय नावचा ऑप क्लिक uh, करा नंतर या ठिकाणी तुम्हाला छोटासा फॉर्म येईल नाव आहे मोबाईल नंबर आहे रिझ्युम आहे तुमचं इथे अपलोड करायचं तुमचा ईमेल आय डी अपलोड करायचे आणि तुमचा मेसेज म्हणजे कुठल्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तो मेसेज इथं तुम्हाला लिहायचे आणि ते सिंपल तुम्हाला काय करायचे सबमिट करायचे नंतर जर जी काही सूचना असते ती तुम्हाला ईमेलवरती किंवा तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर एक सिम्पल अप्लाय करण्याची प्रोसेस आहे या ठिकाणी तुम्ही नक्की अप्लाय करायला कोणताही खर्च तुम्हाला येणार नाहीये ठीक आहे तर चला तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर अशाच जॉब ओपनिंग्स आपल्या ऑल ओव्हर भारतामध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर जरूर प्रेस करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ अशाच काही नवीन नवीन व्हेकन्सी नवीन जॉब ओपनिंग्स मराठीमध्ये तर भेटू आपण पुढच्या